ऍक्च्युली पर्यावरण दिवशी भरपूर लोक झाडं वगैरे लागतात. आता हे कॉन्ट्रोवर्सी नाही, जस्ट सांगतो तुम्हाला मी जे ऑब्झर्व केलं ते सांगतोय. झाडं लावणं सोपं आहे पण झाडं जगवणं फार अवघड आहे. आता एवढा डबरा अजून थोडा पाहू, डबरा खाल्लाय आणि बस टाक बाजून माती, दगड नको टाकू, माती टाक. शूट केला की नाही मला आठवत नाही, कारण की 3 दिवसानंतर कॅमेरा हातात घेतला. नाही ॲक्च्युली हे कालच लावले, त्यामुळे नसेल शूट केला. तर आणि गाडीचं टायरची बघा अवस्था काय झाली, पुढच्या वर्षी टायर बदलायला लागणार आहेत. हे पूर्ण बटन पूर्ण हे झालेत, घिसून घिसून सगळे. ॲज युज्युअल आपल्या गाडीत नसतं डिझेल. भाऊ टाका डिझेल. किती 96 का 98 उतरून जा. हे बघा सायकलची, सायकल कशी बांधली आहे मागे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अतुल आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. फायनली आपण आलो आहे गावाला आणि गुड न्यूज म्हणजे आपला गोप्रो झाला आहे रिपेअर. पुण्याला गेलो त्यावेळेस व्लॉग वगैरे काही केला नाही, कारण की मला माहिती आहे तुम्ही लोकांना सिटी लाईफमध्ये काही मजा नाही आहे, तुम्ही एन्जॉय पण करत नाही ते व्हिडिओ. तर त्यासाठी पुण्याला काही शूट वगैरे काही केला नाही. शूट करायचं म्हणजे कसं की तिकडं फार बिझी शेड्यूल होतं, त्यासाठी शूट काय केलं नाही. फायनली आलो इकडं गावाला निघून. गोप्रो सगळं रिपेअर झाला. ॲक्च्युली गोप्रो सगळं झालेलं मी एका पुण्याच्या लोकल शॉपमध्ये चेक केलेलं, तर ते लोक म्हणलेले 8 दिवस. पण नंतर मग लोकल शॉप नाही, पुण्यातलं एक गोप्रोचं प्रॉपर सर्व्हिस सेंटर आहे, तिथं मी चौकशी केलं तर ते म्हणलेले की 8 दिवस लागणार. पण त्याच्यानंतर मी 8 दिवस तर एवढा टाईम नव्हता, कारण की मी पुण्यामध्ये फक्त साधारणतः 3-4 दिवस होतो. तर आपल्या गावामध्ये झालं पावसाळा सुरू. आज काहीतरी आज आहे 9 तारीख आणि मी आलो आहे काहीतरी 7 तारखेला आलो आहे, परवा आलो आहे. तर आलो आणि पाऊस सुरू झाला, जसं की तुम्ही रस्त्यावर बघू शकता. हे आपलं ओला आहे. पाऊस फक्त दुपारी येतो, 3 नंतर येतो, 3 ते सकाळी काहीतरी सकाळी 3-4 पर्यंत असतो, म्हणजे 12 तास असं समजा. दुपारी 3 ते सकाळी 3 पर्यंत पाऊस असतो, त्याच्यानंतर हे असं ऊन असतं कडकून, भयंकर गरमी होते. तर ठीक आहे म्हणलं, आता आलो आहे तर म्हणलं पावसाळ्याची सुरुवात झाली, तर म्हणलं छोटी थोडी थोडी कामं आपण निपटत जावं. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला, आपल्याला गाडीची सर्व्हिसिंग पण करायचे. तर तुम्ही सेम प्लेसला बघताय परत हा पार्ट. तर ॲक्च्युली झालं काय, सकाळी व्लॉग थांबवला आणि म्हणलं की ज्यावेळेस आपण गाडी सर्व्हिसिंगला टाकू त्यावेळेस आपण शूट करावं की एक्झॅक्टली काय काय झालं आहे. पण झालं काय, अचानक मेल आला आणि माझी होती मीटिंग, तर पटकन मला पळायला लागलं. तर भाऊदाला म्हणलं, भाऊदा तसा बी जात होता खाली, त्याला म्हणलं तुझी गाडी नको घेऊन जाऊ, ही गाडी घेऊन जा. भाऊदा गेला ही गाडी घेऊन, त्या मेकॅनिकला सांगितलं की सर्व्हिसिंग करा. पण झालेलं काय, काहीतरी आपण मागच्या काहीतरी ऑगस्ट का जुलै का ऑगस्टमध्ये सर्व्हिसिंग केलं आणि त्यावेळेस आपण ऑइल चेंज पण केलं, तर त्यावेळेस मग त्यासाठी तो मेकॅनिक म्हणलं की नका करू, बाकी खालचं एक काहीतरी एक स्प्रॉकेट असतं ते गेलेलं, ते नवीन टाकलं आणि फक्त डिझेल फिल्टर फक्त चेंज केला आणि बाकी 2-3 एक ॲडजस्टमेंट केला. जात होतं आहे काय दूर जास्त निघतो आहे, तर त्याच्यामध्ये काहीतरी असतं असं पंपसारखं असतं, त्याची ॲडजस्टमेंट करायला लागते. तर ती त्यांनी केली आणि बाकी गाडीमध्ये तर तुम्हाला काही असा डिफरन्स दिसणार नाही, पण गाडी चालवताना गाडीला स्मूथ झाली. आणि बाकी अजून ते काय म्हणलं की हे जे आहेत ना, ह्याच्यात काहीतरी बिअरिंग्स असतात तर त्या चॉक झाल्यात, तर ते म्हणले की हाफ ग्रीस असं काहीतरी म्हणले आणि त्याला सांगितलं 4,500 रुपये. म्हणलं नको एवढं नको, ज्यावेळेस तुटल त्यावेळेस आपण डायरेक्ट नवीन टाकू, तुटणार नाही म्हणले. पण ठीक आहे, बाकी हे बघा, हे सकाळी जसं लावलेलं आहे हे वरती लायलं आहे आणि झालं काय. बाबू ते नटांना वय तर टी व्हीपाशी ठेवलं, हे जे आपलं दिसतंय बघा, हे लागलं आहे निघायला टायर आपला, याचे नवीन नट आणले, नवीन नट टाकूया. आता आहे पुढचा दिवस, साधारणतः परत 3 दिवसाचा गॅप, ऑफिसमध्ये जरा काम होतं त्यासाठी व्लॉग शूट नाही केला. आणि आज आहे शनिवार. आज ॲक्च्युली बाहेर जायचा आमचा प्लॅन होता, पण म्हटलं की आपण आराम करूया काय, हे जा पराठा खा. शनिवार आहे, बायकोने पराठे केले, बाबू खायला होता. आणि बाबा आज तारीख काय रे, 11 आज आहे 11 जून. आणि झालं काय, 5 जूनला होता
आपला पर्यावरण दिवस आहे. तर पर्यावरण दिवस असल्यामुळं कसं आहे, आणि त्या दिवशी मला ॲक्च्युली 2-3 फंक्शन पण अटेंड करायचे होते. माझ्या मित्रांच्या मुलांचे वाढदिवस होते, तर त्यांच्या तिथं गेल्यावर झालं काय, ज्यावेळेस आपण बारक्या मुलाला गिफ्ट देतो त्यावेळेस त्यांनी रिटर्न गिफ्टमध्ये झाडं दिलेली. ते 6 ते 7 झाडं आलेले, त्याच्यामध्ये होतं कढीपत्ता झाड, तुळशीचं झाड आणि मोगरा, गुलाब, जास्वंद. जास्वंदाचे 1-2-3 प्रकार होते, असे सगळे झाडं 7-8 झाडं होती आणि कढीपत्ता एक होता. तर ते झाडं सगळे आली आणि म्हणलं की आता पर्यावरण दिवस आहे, आपण आपल्या गावाला पण एखादं झाड लावं. ॲक्च्युली पर्यावरण दिवशी भरपूर लोक झाडं वगैरे लागतात. आता हे कॉन्ट्रवर्सी नाही आहे, जस्ट सांगतो तुम्हाला, मी जे ऑब्झर्व केलं ते सांगतोय. झाडं लावणं सोपं आहे पण झाडं जगवणं फार अवघड आहे. तर 100 झाडं लावण्यापेक्षा एकच झाड लावा आणि तेच जगवा, त्यातच खरी मजा आहे. तर झालं काय, आमच्या माग बॅकयार्डमध्ये जे तुम्ही बघताय ते छोटंसं बेट टाईप आहे, तिथं आमचं केळं आणि भरपूर अशी झाडं आहेत. तर तिथं कढीपत्त्याचं झाड नव्हतं, तर आपल्याला कढीपत्त्याचं झाड भेटलेलं, तर ते झाड मी घेऊन आलो गावाला आणि म्हणलं कढीपत्त्याचं झाड लावं, कारण की कढीपत्ता कसं आपल्याला तडका बिडका द्यायला लय महत्त्वाचं आहे. कढीपत्त्याचं झाड ॲक्च्युली माझ्या आजीच्या इकडे, तिकडून आम्ही कढीपत्ता आणतो, पण म्हणलं आता आपल्याकडे झाड आहेच तर आपण लावून घ्यावं. आता झाड लावूया, बाबूला नाश्ता करू द्या, मी नाश्ता केला आहे. बाबूने नाश्ता केला की आपण लावूया झाड. झाड आता कुठं लावायचं तुम्हाला सांगतो, झाड आपण लावायचं इथं. हे कोणतं झाड आहे काय माहिती, इथं असं एक चौकोनी डबरा खाण्याचा आणि इथं लावायचं. इथं आता एवढा डबरा, अजून थोडं पाहू डबरा खाल्लाय आणि जस्ट आत्ता नोटीस केलं इथं एक कढीपत्ते झाड आहे. कधी आम्ही नोटीस नव्हते केलं कढीपत्ते या बारका, पानं बिन लय गळायला लागलेत. याच्यात आपण टाकू खत टाकू. हे कसलं झाड आहे रे भाऊ, वाच करू. जांभळाचं आहे बघ, जांभळ आहे बघ, रामफळ आहे, रामफळ, रामफळ, रामफळ. गोप्रो ॲक्च्युली रिपेअर केला आहे, पण होतं आहे काय माहिती आहे का, अगोदर कसं व्हायचं, जे आपलं कॅमेरा चालू करायचं बटन ज्यावेळेस आपण क्लिक करायचो पटकन चालू व्हायचं, साधारणतः 1 सेकंदामध्ये कॅमेरा चालू व्हायचा. आता कॅमेरा प्रॉपर चालू व्हायला 1-3 ते 4 सेकंद लागतात, मग 3 ते 4 सेकंद थांबून बोलायला लागते. आणि झालं काय, 5 जुलैला आपल्याला काय झाड लावता आलं नाही, कारण की आपण ट्रॅव्हल करत होतो. तर म्हणलं की आज लावा काय, असं तुम्ही कुठून सांगितलं आहे ना बाबू, पर्यावरण दिवसालाच आपण झाड लावा लावावं. आपण ॲक्च्युली आमचा प्लॅन होता आंब्याचे झाडं लावायचे, पण काय टाईम गेला नाही कोण. आता बघ पुढच्या वर्षी आम्ही जरा लावणार आहेत झाडं व्यवस्थित. एक कोल्हापूरमध्ये कुठंतरी एक नर्सरी आहे, तिथं मस्त आंब्याची झाडं भेटतात. जी तुम्ही गावच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आंबे काढताना, आपण आंबे ती जी आंब्याची झाडं आहेत ती तिकडून आणले कोल्हापूरनं. तर आमचे काका म्हणले तिकडनं झाडं आणं, आणि 3 वर्ष फक्त हे करायला लागते. ती झाडं काय उंच होत नाही, जशी आपली नॉर्मल झाडं असतात ना साधी, ती उंच होत नाही, त्या आपल्या हाईटच्या थोडं वरतीच असतात, पण आंबे जरा जास्त येतात त्याला, त्याच्यामुळे जरा चांगले. तर हे जे मागं तुम्ही बघताय इथं आम्ही घातले फनाट. तर ही एक भात लावायच्या अगोदरची पहिली स्टेप आहे. फनाट नाही का होतं की माती आहे ती अशी वर येते आणि थोडी भुसभुशीत होती. काय घातलं का जगू दे, 3 आत्तापर्यंत ते आई सांगत होती 3 कढीपत्त्याची झाडं लावली, त्यातलंच ऐकस हे एक हे आलं आहे. अरे टाक पटकन, बस टाक बाजून माती, दगड नको टाकू, माती टाक. बस झालं, आता यायला पाहिजे. तुम्हाला अपडेट देत राहतो, सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. 1 वर्षाने बघ केवढं मोठं होते ती. एक काय माहिती कसलं खत आहे, थोडंच टाक बाबू एवढं, थांबतो नको टाकू, हात नको घालू, थांबा. ते मला माहित आहे खत नाही, ती आहे मिक्सर आहे. काय मिक्सर? हा, ह्याच्यात बी टाक जरा बाईस म्हणा तुम्ही. हे बस बस, जास्त नको टाकू म्हणले. अरे भाड्यात जास्त नको टाकू आई म्हणले. पाणी टाक, काय होतं मरून जाईल झाडला का त्याला, तू जास्त खाली हो काय होशील, हागवण लागेल ना तुला. तशी आता पाण्याची गरज नाही, कारण की पावसाळा सुरू झाला आहे लोकांना घे. त्यामुळं ठीक आहे, आता तुम्हाला भेटतो पुढच्या दाराला. जरा गाडीचं सांगतो तुम्हाला, शूट केलं की नाही मला आठवत नाही, कारण की 3 दिवसानंतर कॅमेरा हातात घेतला नाही. ॲक्च्युली हे कालच लावले त्यामुळं नसेल शूट केला. तर हे बघा, जीप आपली केले ओकेमध्ये पॅक, आणि पण प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला सांगतो. हे असं असतं, त्याच्यामुळे जे आपलं स्टिकर आहे अतुल शेडगे ब्लॉग्सचं, जी आपली ॲडव्हर्टायझिंग आहे ती झाकली जाते. सगळं ओके म्हणजे लावले. हां हां, माग बांधू. हे पण गेलं बघा, सगळी झालं.
आणि झाले का माहिती का या ज्या लाईटी तुम्हाला माहितीत का याच्याला बघा या ही बघा ही लाईट ही ब्ल्यू कलरची लाईट आहे तर याच्या वायरी सगळ्या निघल्यात तर मी आणले सोल्डरिंग मशीन आणली तर आता काय करणार आहे डायरेक्ट सोल्डरिंगच करणार आहे ह्याला त्यामुळं काय टेन्शनच नाही कोणत्या कोणत्या आता हे बघा वायरी बिरी सगळ्या हे आहेत तर मी आता हुक पण आणलेत ते हुक असं इथं इथं चिटकून प्रॉपर वायरिंग होईल आणि गाडीचं टायरची बघा अवस्था काय झाली पुढच्या वर्षी टायर बदलायला लागणार आहेत हे पूर्ण बटणं पूर्ण हे झालेत घिसून घिसून सगळं आता मे बी आम्ही काय करणार माहिती का हे टायर पुढे टाकणार आहे पुढचे टायर मागं टाकणार अरे बाबा तसं करू हे टायर पुढे टाकू मागचे पुढचे टायर मागं टाकू आहे की नाही तोच एक बेस्ट पर्याय बघूया आता जरा तळमावला जाणार आहे आम्ही त्यावेळेस बघू आपल्या मिस्त्रींना हे काम जमते का करायला कुठं बांधतोस हां तर आपण प्रत्येक वेळेस बांधतो तशी बांध आता सायकल पण दुरुस्त करायचं सायकलचं हे भाव्यानं तोडलं आहे भाव्याला शाळेत जायला सायकल नाही म्हणलं चल ही पण दुरुस्त करून आणू ॲज युजल आपल्या गाडीत नसतं डिझेल भाऊ टाका डिझेल किती 96 का 98 उचलून जा हे बघा सायकलची सायकल कशी बांधली आहे मग खरं तर ॲक्च्युली ह्याच्यात टाकणार होतं पण काय होतं याच्या पुढचा टायर जातो पुढं व्यवस्थित बसणार त्यापेक्षा म्हणून आपण इथे स्ट्राईट करा ऑफ रोड नाही साधारणतः सरळच रोड आहे त्याच्यामुळे इथे काय झालं हे जे आहे ना एक हा पार्ट आहे ना गंजून खराब झालं आणि गिअर पण टाकायचेत तर गिअर घेतलेत आपले मागच्या जे तुम्ही एका व्हिडिओमध्ये बघितलेले आपल्याच्या आणि काही टाईम भेटला नाही हे बाबा दर पुढे ठेव सीट खाली ठेव तर ते लावूया आणि सायकल आम्ही आता सायकल आम्ही आणली इथं दुरुस्त करायला पण झालं आहे काय त्याचा जो स्प्रॉकेट आहे तो फक्त कराडला भेटतो पण कराडमध्ये पण काही गॅरंटी नाही भेटेल की नाही असं ते म्हणले तर म्हणलं की आता आपण परमनंट त्याला मारून टाकू वेल्डिंग भाऊ ते नीट दर तर आता झालं काय की थांब भाऊ वेल्डिंग याला काय होईना झालं आहे कारण की हे जे मटेरियल आहे हे काहीतरी कास्टिंगचं मटेरियल आहे काहीतरी म्हणतात तर त्याच्यावर वेल्डिंग होत नाही तर हे पूर्ण सगळं स्प्रॉकेटच बदलायला लागणार आहे ते म्हणतात ते कराडलाच घेऊन जाऊ दे कॅन्सल बाबू बांध बरं सायकल तर आता ते गाडीचे चाकं पुढं मागं करायचे होते ते काहीतरी इथं पेट्रोल पंपाच्या पुढे आज एकही काम होत नाही तर म्हणलं ॲटलिस्ट आपण ग्रीसिंग तरी करून घेऊ गाडीला मशीन नाही करतो थोडं मागच्या तुम्ही बघितला असता हां काय म्हणलं मला नाही ॲक्च्युली आम्ही निघालेलो कराडला पण ज्या ठिकाणी आपण ड्रेसिंग केलं तर ते म्हणले की इथं असं असं दुकान आहे तळमावल्यामध्ये भारत पेट्रोल पंप आहे त्याच्या अपोजिट साईडला बिल बॅलन्सिंग आणि जे जर तुम्हाला टायर पुढचे मागं आणि टायरचे जे पण काम असेल ती सगळी इथं होतं जस्ट सांगतो आहे कारण मला माहीत नव्हतं भरपूर वेळा या रस्त्याने गेलो पण कधी ऑब्झर्व नाही केला पेट्रोल पंपाच्या अपोजिट साईडला बघा हा पेट्रोल पंप आहे हा इथं त्याच्या अपोजिट साईडला नाव काय यांचं शिवशक्ती 3D अँड व्हील बॅलन्सिंग सेंटर ते टायर होते ना दोन ते पुढे टाकले आणि पुढच्या मागं टाकले कारण की आपल्या सगळ्या गाडीची पॉवर मागे आणि मागं आपल्याला पाहिजे ग्रीप ॲक्च्युली आपला जो स्पेअर टायर आहे तो टाकणार होतो परत म्हणलं जाऊ द्या ते व्हील बॅलन्सिंग वगैरे लय चांगलं इथं होतं व्हील बॅलन्सिंग पण म्हणलं की राहू द्या जाऊया भूक लागलेलं आहे तर आम्ही आत्ता आलो आहे माझ्या ऑफिसमध्ये तर झालं काय हा जो पार्ट आहे ना हा पार्ट मी ऑनलाईन ऑर्डर केला आहे कारण की इथं काय भेटणं झालं आहे हे आणि हे स्प्रॉकेट आहे ना हे तर तोपर्यंत आपली सायकल असेल इथं आपल्या ऑफिसवर आता चहाची लय तलब झाले चहा पिऊया आणि डायरेक्ट भेटूया तुम्हाला घरी तर सोल्डरिंग करण्यासाठी वायर पण घ्यायच्यात त्या पण वायर घेतो आणि घरी गेलं सोल्डरिंग करतो